रंगाई माऊली चलर गावाची सावली माझी रंगाई माऊली चलर गावाची सावली।
राकेश पाटिल जी बैटिंग हाय हो जंबारी बैटिंग हाय हो शांतनु पाटिल सागर पाटिल आहेत ऑलराउंडर संघाचा भार आहे त्यांच्यावर आमचा शिवाजी पाटील आमचा शांतनू पाटील नाव गाजवती गावाचा नाव गाजवती गावाचा आमचे टायगर
महेश पाटिल जी बैटिंग हाय हो जम। हाय हो जंबारी बैटिंग हाय हो जंबारी वीरेंद्र पाटिल नीतेश पाटिल शंतनु पाटिल जी बैटिंग हाय हो जंबारी बैटिंग हाय हो जंबारी बैटिंग हाय हो जंबारी हम सब मनोज पाटिल फील्डर हम सब शंतनु पाटिल फील्डर नव गजवती गावाचा नव गजवती गावाचा आमचे टाइगर गावाचे जय हनुमान।
तेरे शिरडी में, शिरडी वाले बाबा। ओपरच्या स्पर्धा शेवटचा दिवस असणार आहे, त्यानंतर प्रेक्षकांची अजून गर्दी आपल्याला पाहायला मिळेल। मात्र काल प्रेक्षकांची कमी आम्ही पाहिली नाही। काल ही स्पर्धा 7:18 स्पर्धेचं राष्ट्रगीत झालं। 7:35 पहिल्या चेंडू फेकला गेला आणि पहिल्या चेंडूवरती वाकलन संघानं फलंदाजांना चौकार मारून या स्पर्धेची दमदानी सुरुवात केली। तर मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आपण सामना पाहिला होता मेगा फायनलचा, वाकलन वर्सेस RCC पेट यांच्यामध्ये। वाकलन संघ चॅम्पियन ठरला होता, तर दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी RCC पेट, तर वाकलन संघ सुपर एटमध्ये क्वालिफाय झालाय। त्यांना शुभेच्छा देऊ आपण। ना बॅक टू क्रिकेट, 4 चेंडूचा सामना केलाय प्रशांतनं। प्रशांतला मात्र यश लाभलं नाहीये, धंद्याने सुरुवात केली होती मात्र टेम्परमेंट नाहीये। रिव्हर्स शॉट दुसऱ्यांदा पाहायला मिळतो या सत्रामध्ये पिंट्याच्या माध्यमातून, कारण रिव्हर्स शॉटचा वापर केला होता पहिल्यांदा प्रशांतनं दुसऱ्या चेंडूवरती चौकार मारल्यानंतर।
त्याला अपयश लाभलं आणि व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. बघा किती चांगलं कमबॅक आहे. फक्त चार धावा पहिल्या चेंडूवरती आल्या होत्या, त्यानंतर चार चेंडू बीट केलेत. द स्कोर धावसंख्या लास्ट डिलिव्हरी 1-2. पंच आम्हाला शंतनू विचारतात दुसरे पंचाने एकूण धावसंख्या 22. तिसरा पंच, यस सॉरी, तर तिसऱ्या पंचाचे आपण जायचंय सागर किंवा शिवाजी असतील आमचे. कोणी स्पर्धा आपण एन्जॉय करतात मित्रांनो, कारण या स्पर्धेमध्ये पहिला गोलंदाज आम्ही ब्लॅकलिस्ट मध्ये ठरवला गेला. वादग्रस्त शैली जर तुमच्या स्पर्धेमध्ये आढळली तर मित्रांनो बघा, आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉमेंट करतोय. जर भिवंडीचा आपण विचार केला तर भिवंडीमध्ये थोडंसं आम्हाला ऍक्शन पाहायला मिळते, मात्र डोंबिवली परिसरामध्ये आम्हाला कधी ऍक्शन पाहायला मिळत नाही. हाफ ऍक्शन सुद्धा गोलंदाज नो दिला जातोय. ही क्रिकेटची दर्जा, क्रिकेटची गुणवत्ता या परिसरामध्ये आम्ही खूप पाहिले, आम्हाला अभिमान वाटतो. क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा महासंग्रह आपण स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो. क्रिकेट दर्दी तर थोडासा वादग्रस्त शैली आढळली आणि शेवटच्या शॉट वाटा बॉलिंग पापा मस्त. पहिल्या चेंडूतील चौकारानंतर मात्र 5 चेंडू बीट केल्यात. अप्रतिम कमबॅक, अप्रतिम. आणि बालून, ज्या बालून पहिल्या षटकामध्ये 18 धावा तब्बल टाकल्या होत्या, त्या बालूला मात्र शांत राहावं लागलं. ते नॉन स्टॅक खेळला. अप्रतिम गोलंदाजी, कमबॅक केलं पहिल्या चेंडूत चौकार दाखवल्यानंतर 5 चेंडू बीट केले, गडी बाद केल्यात. यापेक्षा चांगलं कमबॅक कुठे पाहायला मिळेल. षटक समाप्त, दुसरं धावल धावाल्यात त्या. 22-73 धावांची गरज असताना येणारे षटक आता 18 चेंडू, माफ कर 2 षटक आणि धावसंख्या 22 गरज येते. 18 चेंडू, 51 धावांची गरज सरासरी आपण पाहू शकाल. 17 सरी काम ठेवलं गेलं. ड्रिंक स्टॉली मैदान होती, डीज आहे. तर दहिसरचे देवदास मोकाशी यांचं इथं आगमन झालंय. मोस्ट वेलकम तुमचं व्यासपीठ आपण सांडपांड बा. बघा पहिल्या षटकामध्ये आपण 18 धावा पाहिल्यात, जवळजवळ 3 चौकार, एक षटकार आपण बालूच्या माध्यमामध्ये पाहिलं. दुसऱ्या षटकामध्ये आपण चौकार सुरुवात पाहिली, मात्र जे कमबॅक केलं अविस्मरणीय खेळी पाहायला मिळेल गोलंदाजच्या माध्यमातून. आणि 2 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. 22 धावा धावत आल्यात. येणारी षटकं 3-18 चेंडूवर 51 धावाची गरज. पहिल्या षटकामध्ये अटॅक क्रिकेट पाहिलं आपण, दुसऱ्या षटकामध्ये आपण डिफेन्स क्रिकेट पाहिलं. अटॅक डिफेन्स अप अँड डाऊन सामन्यात आपल्याला पाहायला मिळतात. मात्र त्या स्ट्रॅटेजी नांदिवली संघाची काय असणार, जितू इलेव्हन संघाची, आणि काय कमबॅक असणार आहे यावेळी पेटाली संघाचं, विकास स्पोर्ट्स पेटाली. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. तर षटक वेगवान गोलंदाजाने सुरुवात केली होती अजय केनी. बघा वेगवान गोलंदाज, रनअप बघा अजयचा. यावेळी मात्र स्टेट डाव सदस्य जज करतोय. फलंदाज बाद, बिग विकेट आणि मोठा फटका निलेश चेंडू काली. निलेश मात्र बाद, बालूची गेली संपुष्टात. एक मैदानातलं बादल आणि खूप मोठं यश पेटाली संघाला. सात चेंडू, 18 धावांचं एक वादळ संपलं. थैमान घातलं होतं बालून धावांचं, अक्षरशः धावांचं थैमान घातणारा फलंदाज. मात्र बॅक टू पॅव्हिलियन आणि मोठं यश गोलंदाजाला. पहिल्या चेंडू ती वेश मिळाले ते गोलंदाज अजय केनीला. वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. मागच्या 7 चेंडूमध्ये आपण विचार केला तर मागच्या 7 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आल्यात आणि पहिल्या 7 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा खुटल्या होत्या. बघा क्रिकेट किती बदलताना पाहायला मिळतंय. स्टेट ड्राइव फक्त टायमिंग केलंय, अप्रतिम टायमिंग. सीमा पलीकडे फक्त टायमिंग दाखलंय. ग्लोरियस स्ट्राइक, दॅट्स गॉन लॉग नाउ स्टॉपिंग दॅट. That's gonna log on, that's a 6. महेंद्र म्हात्रे चौथ्या नंबरचा फलंदाज. बघा आलेल्या षटकार खाते सुरुवात करते. ओरपी चंडू समोर खेळलाय आणि जबरदस्त टायमिंग दाखवलं, फुटवर दाखवलं, आपला क्रिकेटचा दर्जा दाखवलाय. फक्त टायमिंग केलं, व्हेरी गुड स्ट्रोक. 7 धावा. दॅट्स अ गुड डिलेव्हरी. बघा चेंडू अपेक्षेमध्ये उचली घेतला नाही यामध्ये. फलंदाज जागेवरनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करत होता, मात्र अपयश लाभलं.
कारण ह्या चेंडू मध्ये आपण थोडस नाविन्य पाहायला मिळेलं. हा चेंडू गुडलेस पॉडर टेकऑफ जरी केल्यामध्ये उचली घेतले नाही, टेकऑफ झाला नाही चेंडू. आणि जर चेंडू टेकऑफ झाले तर स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करणं हे फार मी म्हणेन कठीण असतं फलंदाजाला. आणि ते जमलं नाहीये, फलंदाज बीट केलंय षटकारानंतर, मात्र शांत ठेवलंय फलंदाजाला. गुड कम बॅक, फुल टॉस, टायमिंग बघायचं आहे. मिस टायमिंग की स्टॉपर ट्राइंग. लगाच्या डोक्यावर अजून एक षटकार फिरकाव दिलं, पुन्हा एकदा कमबॅक करतोय ज्याने मात्र जिते इलेव्हन नांदेली संघ. ज्या गोलंदाजाने पहिल्या चेंडूती प्रशांतला बाद केलं होतं त्या गोलंदाजा थोडासा मात्र आता मार बसतोय, कारण महेंद्रने दोन षटकात दाखवले फ्लायटेड डिलिव्हरी. पॅरा स्ट्रोक होता बघा, पॅरा स्ट्रोक दाखवलाय फ्लायटेड डिलिव्हरी. या आली मात्र बॅकपटला जाऊन स्क्वेअर कट करतो, रूम देतो स्वतःला. व्हेरी गुड क्रिकेट. टायमिंग बघा, मात्र सिद्ध जज करतोय बॅकपट पॉइंटला, डी पॉइंटला. दोन धावा निश्चित लाभतील. गुड क्रिकेट. प्रत्येक चेंडूचा मेरिट पाहून खेळ गेला जातोय, हे वैशिष्ट्य आहे संघाचं. खूप चांगलं क्रिकेट दाखवलं महेंद्रनं. बाळू बाजानंतर खूप मोठी जबाबदारी होती प्रशांत बाजानंतर, महेंद्रवरती जबाबदारी पार पडतोय. धावांचा डोंगर यावर बघू शकाल आपण, 36 धावा, 36 लॉस ऑफ द टू विकेट्स. प्रोग्रेस इन सेकंड इनिंग, इनफॉर द टार्गेट 73. व्हेरी गुड डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी. षटक समाप्त, पंचांचा इशारा होते. तीन षटकांची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये आपण 18 धावा पाहिल्या, दुसऱ्या षटकामध्ये आपण फक्त 4 धावा पाहिल्या, तिसरं षटक समाप्त झालं, 19 धावा धावा आल्या. त्या 73 धावांची गरज असताना 12 चेंडू आणि गरज येते मात्र 37 धावांची. 37 रिक्वायर्ड रन फ्रॉम 12 डिलिव्हरीज टायमिंग. यू आर द वॉचिंग द बिग फाईट, नारिवली वर्सेस. पहिला सामना आपण दातिरी पाहिला, दुसरा सामना आपण पेठाली आणि नांदिवली यांच्यामध्ये आपण एन्जॉय करतोय. जिंकण्यासाठी येणारे चेंडू 12 आणि 37 धावांची गरज. अस्किंग रन रेट प्रत्येक षटकामध्ये आपण विचार केला तर खूप मोठं पाहायला मिळेल. तर अस्किंग रन रेट प्रत्येक षटकामध्ये 18.5, 37 धावांची गरज. बघा स्पर्धेचा नियम क्रमांक 8 आम्हाला सांगतोय, जर सामना बरोबरी सुटलाच प्रथम आम्ही विकेटला प्राधान्य देऊ, विकेटची बराबरी झाली तर आम्ही नाणेफेकीचा आधार घेऊ आणि जो संघ त्यास कॅपेबल आहे त्या संघाला आम्ही विजय घोषित करू. मात्र अजूनपर्यंत कालच्या स्पर्धेमध्ये एकही सामना टाय झाला नाहीये आणि आज सुद्धा काल 7 सामने आम्ही पाहिले, त्या स्पर्धेमध्ये 6 सामने झाले. देखून आज एकूण 1 सामना 7 आणि 8वा सामना आपण पाहतोय. 7 सामन्यामध्ये अजूनही सामना टाय झाला नाहीये. मात्र कालची स्पर्धा एकतर्फी झाली तुमच्या माहितीसाठी मित्रांनो. कालची स्पर्धा गाजवली ती खेडकाली संघानं, 80 धावा तब्बल स्पर्धेमध्ये कुठल्यात शेवटच्या क्षणापर्यंत. तर 12 चेंडू आणि 37 धावा. अक्षय केनी वन्स अगेन, अक्षय केनीचा चेंडू फुल अँड डिलिव्हरी, बॅकफुट लावून घेण्याचा प्रयत्न. फलंदाज स्ट्राइक घेतोय महेंद्र करत, दुसरा फलंदाज बाद होतोय, तिसरा धक्का, जिते इलेव्हन नांदिवली संघाला. मेरे बयान का नाम, मेरे रिविन का नाम, मेरे बयान का नाम, मेरे रिविन का नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. थैंक यू डियर गाइस. पिंट्या बाद झाले, पिंट्याने षटक संघासाठी काहीच कामगिरी केली नाही जेवढी अपेक्षा पिंट्याकडे होती. पिंट्याने 3 चेंडूचा सामना केला, फक्त 0 धावसंख्या दाखवली त्यानं, काहीच करता आलं नाही पिंट्याला संघासाठी, दुर्दैव त्याचं अनफॉर्च्युनेटली. तर नवीन फलंदाज पाचव्या करतोय, चौथ्या नंबरचा फल महेंद्र म्हात्रे याच्यावरती लक्ष असणार आहे आता, कारण महेंद्र म्हात्रेची फलंदाजी दाखवली. एक महेंद्र तुम्ही बघू शकाल पुढच्या सामन्यामध्ये देसाई संघाच्या माध्यमातून. इज अ कॅप्टन ऑफ द टीम महेंद्र भोईर आणि महेंद्र म्हात्रे. ब्लॉकॉलची डिलिव्हरी, व्हेरी गुड डिलिव्हरी. बघा गोलंदाजीमध्ये कसं बघा, हा गोलंदाज वेगवान गोलंदाज नाहीये, मध्ये गती प्रदान करतोय, खूप चांगली गती प्रदान करतोय आणि जेवढे चेंडू आतापर्यंत फेकलेत तेवढे ब्लॉक हॉल मध्ये फेकले, डीप मध्ये फेकलेत. ओ वाडा बॉलिंग परफॉर्मन्स. तर अजून एक चेंडू डिलिव्हरी पाहायला मिळते, धावांचा ओघ मात्र शांत झालाय. आता समीकरण राहिलंय, येणारे 9 चेंडू आणि तब्बल 37 धावांची गरज. 3 चेंडू बेट. ओ वाडा बॉलिंग परफॉर्मन्स, टर्निंग पॉइंट षटक. एष्टी रक्षक मात्र थोडासा बीट होतोय, चेंडू मागे जातोय. 4 चेंडू महेंद्र घरतनं, महेंद्र म्हात्रे माफ करा, महेंद्र म्हात्रेनं फलंदाजी घेतली, स्ट्राईक घेतली, मग त्याचा फायदा काय केला हा प्रश्न निर्माण झाला मैदानावरती. कारण ज्या महेंद्र म्हात्रेनं 2 षटकार दाखवले आहेत. हो वाटा बॉलिंग बाबा, मग जरा जोरदार आल्या अप्रतिम गोलंदाजी.
बघा ह्या षटकामध्ये या गोलंदाजाने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 5 चेंडू मध्ये 5 च्या 5 चेंडू डॉट चेंडू. आपण मेडन षटक पाहणार आहोत का स्पर्धेमध्ये? ओ मेडन षटक जरा जोरदार आल्या. पहिला षटक मेडन स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी, अप्रतिम माइंड ब्लोइंग, अनबिलिवेबल. आणि ज्या महेंद्र मात्र स्ट्राईक आता खात्यामध्ये घेतली त्याचा उपयोग काय केला हा प्रश्न निर्माण झालाय. आणि सलग 11 चेंडू डॉट अक्षय कॅनी. ओ व्हाट अ बिलीव, अनबिलिवेबल परफॉर्मन्स. पहिला चेंडू ती चौकार मारला अक्षयला बाळूना, त्यानंतर मात्र माफ करा प्रशांत मारला होता, त्यानंतर 5 चेंडू डिलिव्हरी डॉट आणि 6 चेंडू डिलिव्हरी डॉट, 11 चेंडू डॉट. ओ अनबिलिवेबल क्रिकेट. क्रिकेटचा दर्जा बघा किती ग्रामीण मध्ये मित्रांनो. तर येणारे षटक आता 6 चेंडू आणि 37 धावांची गरज. 6 चेंडू 6 षटकार जर मारले तर विचार करावा लागेल आम्हाला जर सामना टाय झाला तर. अप्रतिम खरोखर आजचा दिवस अची रात्र या गोलंदाजाच्या नावावरती असणार आहे, अक्षयच्या नावावरती. 12 चेंडू मध्ये 11 चेंडू निर्धाव फेकलेत अप्रतिम. तर नांदेली जितू नांदेली संघाला आता मात्र हा सामना थोडासा कठीण पाहायला मिळतोय. सुरुवात किती दमदार झाली होती बघा, 18 धावा तब्बल कुठल्या होत्या बालून. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार षटकार असं वाटलं की बालू या सामन्याला 4 षटकामध्ये कलाटणी देईल, मात्र तसं घडलं नाहीये. क्रिकेटमध्ये मोठा फटका, अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. खूप लवकर खेळलाय, खूप चांगला कन्वर्टेस टायमिंग पाहायला मिळतोय. सीमा पालकर मिडविकेटच्या डोक्यावर भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. प्रवीण म्हात्रे 5व्या नंबरचा फलंदाज षटकार खाते दंदा सुरुवात दाखवतोय. येणारे चेंडू 5 आणि गरज आहे ती मात्र 31 धावांची गरज. अजून एक मोठा फटका, ओ व्हाट अ बॅटिंग परफॉर्मन्स. अजून एक मोठा फटका डीप इंडिकेच्या डोक्यावरला, बॅक टू बॅक 2 षटकार. समीकरण 3 चेंडू आणि गरज होती मात्र आता 25 धावांची. 4 चेंडू माफ करा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी विकेटची बरोबरी झालेली आहे, मात्र जितू इलेव्हन नांदिवली संघ नाणेफेक जिंकलेला आहे. जर अजून 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारले तर एक नवीन विक्रम मैदानी निर्माण होईल आणि सामना जितू इलेव्हन संघ जिंकू शकेल. मात्र इज इट पॉसिबल? यस इज इट पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दॅट वर्ल्ड दॅट मॅन कॅनॉट डू. तर येणारे 4 चेंडू आणि 25 धावांची गरज. बघा मागच्या 11 चेंडूमध्ये या गोलंदाज अक्षय केनीने 11 चेंडू डॉट फेकले, मात्र हेमन केनीचं कॅप्टन ऑफ द टीम, खूप मोठा फलंदाज आहे हेमन केनी ज्याची ओळख आहे. तर चेंडू आपण मैदानात द्या, चेंडू आपण नवीन द्या. तर जेव्हा जेव्हा चेंडू हरवला जाईल त्या स्पर्धेचा नियम क्रमांक तुम्हाला सांगू आम्ही, त्यानुसार तुम्हाला चेंडू नवीन दिला जाईल. चेंडू घ्या आपण. 2 षटकार दाखवले आहेत बघा. 5व्या नंबरचा फलंदाज थैमान घालतोय मैदानावरती. प्रवीण म्हात्रे खूप चांगला अनुभव आहे, एक प्रवीण म्हात्रे बुरदुलचे, एक चांगले आयोजक. तर येणारे चेंडू 4 आणि 25 धावांची गरज. आपण खूप मोठा सामना पाहतोय, आपण स्पर्धा खूप मोठी पाहतात मित्रांनो. ही स्पर्धा आपण जहनमान क्रिकेट संघ टायगर यांच्या वतीने आयोजित, शिक्षण महर्षी स्वर्गवासी नारायण शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ टायगर चषक 2017 ही स्पर्धा आपण पाहतात. खूप मोठं आयोजन, खूप मोठं सहकार्य आमचे विनोददा पाटील कटई, तसेच ग्रामस्थ मंडळ टायगर आणि आमचे शिवाजी पाटील त्यांची संपूर्ण टीम आणि आमचे पाटील परिवारचे बंधुराज सन्माननीय विश्वशेठ पाटील, भगवान शेठ पाटील, महेश शेठ पाटील आणि संतोष शेठ पाटील यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतात. खूप मोठं यश. तर येणारे चेंडू 4 आणि 25 धावांची गरज. 4 चेंडू आणि 25 धावा बघायचं आहे. अजूनही सामन्यात किती रंग निर्माण बघा. खेळाडू खूप लवकर जवळ केलाय फॉरवर्डला. येस एकच काम करायचं होतं हेमंतला, फक्त एकच चेंडू बीट करायचं होतं फलंदाजाला, अजून काहीच करायचं नव्हतं. कारण हेमन केणे हे खूप मोठं नाव आहे, खूप मोठं नाव आहे क्रिकेटच्या दुनियामधलं. बऱ्याच वर्ष अनुभव आहे या हेमनकडं. इज अ कॅप्टन ऑफ द टीम, एक चांगला फलंदाज आणि खूप सध्या इन्फॉर्ममध्ये असणारा फलंदाज आहे हेमन, ज्याने 28 धावांची मादक केली दाखवली या सामन्यामध्ये. इज अ कॅप्टन ऑफ द टीम, गुड रिस्पॉन्सिबिलिटी. 2 चेंडू बेट, 2 चेंडू 2 षटकार आणि 2 चेंडू 2 चेंडू बेट होते. सामन्यात रंगत नाहीये, आता सामना एकतर्फी झालाय. आता जितू इलेव्हन संघ किती धावानं सामना हारणार यासाठी आपण फॉर्मॅलिटीज पाहणार आहोत. आणि संपूर्ण कसब या स्पर्धेमध्ये दाखवलंय ते पेटाले संघाने. अक्षय केनी एक विशेष आकर्षण ठरलं या स्पर्धेचं. आज 11 चेंडू निर्धाव, एक मेडन षटक पाहायला मिळालं. चेंज ऑफ पेस,
गति परिवर्तन आज आपण पाहतोय की एक शस्त्र म्हणून निर्माण केला जातोय गति परिवर्तन चेंडू. कारण ब्लॉकॉलच्या चेंडूला सध्या हेलिकॉप्टर शॉटनं कन्वर्ट केलं जातं. मात्र एकमेव पर्याय टेनिस क्रिकेटमध्ये सुरक्षित चेंडू म्हणला तर म्हणता येणार नाहीये. मात्र तेवढासा म्हणला आला तर आपण जी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन सामन्यात मजा आली नाहीये. एकतर्फी सामना पाहायला मिळाला. पहिला सामना आपण दमदार पाहिला. बालू पाटीलची दमदार सुरुवात, 18 धावांची मादक खेळी, मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली नाहीये. क्लीन बॉल आणि सामना जिंकलाय इथे पेटाली संघानं. हार्दिक अभिनंदन तुमचं. द मॅन ऑफ द मॅच चा मानकरी अक्षय केने, 12 चेंडूमध्ये 11 चेंडू डॉट आणि पहिलं षटक यावेळी मात्र मेडन षटक फेकल्या स्पर्धेमध्ये आणि दोन गडी बाद. थँक्यू. हेमंत गिरी फलंदाजानं 3 चेंडूवरती 3 षटकार दाखवले. त्याबद्दल आमचे दिनेश पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. हेमंत केणी कॅप्टन ऑफ द टीम. त्यानंतर अक्षय केणी चेन्नई स्पर्धेमध्ये इतिहास रचला. 12 चेंडूपैकी ज्यांना 11 चेंडू निर्धाव फेकले आणि मेडन षटक ज्या गोलंदाजानं फेकलं तो अक्षय केणी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. यायचा अक्षय व्यासपीठावरती. तर सागर पाटील आपण संपर्क साधा व्यासपीठाशी. तर सामना लगेच सुरू करायचा आपण. दहिसर आणि किरण यांच्या सामना आपण पाहणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच सामान करा अक्षय केणी. मेडन षटक या स्पर्धेमध्ये मी विनंती करेन शंकर शेठ पाटील साहेबांना. दहिसर आपल्या शुभा हस्ते आपण सन्मानित करावा खेळूला. पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला कॅप कंपल्सरी असणार आहे याची नोंद घ्या आपण. स्पर्धेमध्ये एक वेगळी संकल्पना या ठिकाणी वापरली जाते आहे. ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच मिळेल त्याला कॅप भेटती आहे आणि ती कॅप दुसऱ्या सामन्यामध्ये त्या खेळाडूला मैदानावरती परिधान करून उतरायचं. थँक्यू ओमकार. तर सामन्याचा आनंद लुटण्यासाठी आमचे राजेश पाटील काटई त्याच्या